देवेंद्र फडणवीस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत, तर उद्धव ठाकरे आज श्रीरामपूरमध्ये शेतकरी मेळावा घेणार आहेत. पुण्यामध्ये पेशवेकालीन नानावाडा क्रांतिकारक संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे, तर श्रीरामपूरमध्ये उद्धव ठाकरे शेतकरी मेळावा घेणार आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर येता विधानसभेच्या निवडणुकांबाबत मोर्चे बांधणी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नगरच्या श्रीरामपूर दौऱ्यावर आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्रीरामपूर इथं आज 11 वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा होतोय. 10:30 वाजता उद्धव ठाकरे शिर्डी विमानतळावर दाखल होतील. कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे साईबाबांच्या दर्शनालाही हजेरी लावणार आहेत. शेतकरी मेळावा जरी असला तरी शिवसेनेची विधानसभेची तयारी सुरू झाली आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिक इथं उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं, अधिक माहिती घेऊयात. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साहेबराव, आपण बघतोय कुठंतरी शिवसैनिकांना एक ऊर्जा देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे आहेत. हरीश, कुठंतरी शिवसैनिकांना एक ऊर्जा देण्यासाठी हा मेळावा होतोय आणि शेतकऱ्यांबरोबर सुद्धा उद्धव ठाकरे संवाद साधतील. नक्कीच संदीप, लोकसभेनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे आज नगर जिल्ह्यात येत आहेत, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. कुठेतरी ही विधानसभेची सगळी तयारी चालल्याचं चित्र आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार. सध्या युतीमध्ये जी सध्या धुसफूस सुरू आहे त्यावरती देखील उद्धव ठाकरे काय बोलणार का, मुख्यमंत्रीपदाबद्दल देखील जो वाद सध्या युतीमध्ये सुरू आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे काही वेळात श्रीरामपुरात दाखल होतील. 11 वाजता त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं दिसत आहे. अगदी हरीश, या सगळ्या शेतकरी मेळाव्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. पुण्यातल्या पेशवेकालीन नानावाडा क्रांतिकारक संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे. या पेशवेकालीन नानावाड्यातल्या भिंतीवर तैलचित्रांद्वारे पुण्यातील क्रांतिकारकांचा इतिहास चितारण्यात आला आहे. याच लोकार्पण सोहळ्याच्या तयारीची महापौरांनी काल पाहणी केली. या संग्रहालयातून तरुण पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल असंही त्या म्हणाल्या. ही जी चित्रं आहेत ही याला आपण स्पेशल पुणेरी आर्ट असं म्हणू शकतो, अशा दर्जाची ही चित्रं आहेत आणि या सगळ्याचं एकदा पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे असं वाटल्यामुळे आम्ही यामध्ये जी काही तरतूद केली त्याच्यातून आता या नानावाड्याचं जुनं स्वरूप पुन्हा लोकांसमोर येतं. तर आज महत्त्वाची तिसरी बातमी म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी